आयज माथ्यात गोबर लावून आम्ही व पिराची काळ जाता पोर्तुगेज भाषे म्हणतो कॉरेज्म आणि आता इंग्लीश भाषेन म्हणत लँट तो सुरू झाला हो काळ जाऊन असा तयारी पासकांचे परबेक जेजूच्या जिवंतपणाच्या परबेक आणि या काळात आम्ही नियाळ जेजून सोसलेले कोष्ट त्याचे मरण आणि शेकी मागीर जिवंतपण हे काळांत आमकां इग्रोज मात आपयता उपास आणि पिराचित करू दोन कायदे असतात एक कायदो जिंजवार जाका इंग्लिशी म्हणटा लॉ ऑफ ऑबस्टिरस हो कायदो आमकां सांगता की मांस खाऊचे न गोबऱ्याच्या बुधवाराक एस वेनिजडे आणि गुड फ्रायडे आणि सगळे सुक्रार आख्या वरसभर लॉ ऑफ फास्टिंग उपासाचो कायदो सांगता की गोबराच्या बुधवाराक आणि निमाण्या शुक्राराक जेवण कमी जेवचे एक जेवण जेवचे व जेवण कितले उणे करचे ते जण एकाद पडूक जाय पण उपास करू जाय म्हणून आमकां सांगता त्या भायर इग्रोज मातयेन जायते दुसरे उपाय दिल्ले आसात एक एक फामिलीन घरांत खंयचो आपणावचो तें थारावचे आनी हे सगळी शिकवण आमकां मेळटा कोणाक जाणां जावंक जाय जाल्यार अदिकूच हो आमचो डायसिसीचो लिटर्जिकल कॅलेंडर आसा ते कॅलेंडरचे पेज फोटी आणि फोर्टी वन हाचेर डेज ऑफ पॅनन्स म्हणून आसा बुरी बरी शिकवण आसा आनी हे शिकवणेंत आमकां मेळटा की जाका चवदा वर्सां झाली ताका व लॉफ मास खाऊ न्हय हो कायदो चवदा वर्सां कोणाक झाल्यान ते मरा पुऱ्यान जायना खाऊ जनलेच जावन बी ताका सांगला जाल्यार दुसरो कायदो उपासाचो लॉ फास्टिंग लागता एते मनशाक जाका अठरा वर्सां बली आणि फिफ्टी नायन्थ बद्धेत तर ताणें केलो जाल्यार तो सुटलो सो so ऑल बिलो एटीन एंड बियोंड एज फिफ्टी नायन तांकां उपासाचो कायदो लागोना मधे आसात फ्रॉम एटीन टू फिफ्टी तांकां ओ उपासचा कायदो लागता पण लॉ ऑफ ऑबिडेंस अगेन आय रिपीट फोर्टीन ॲन एबाव तांका मास मास्क जायना पूण हे उपवास करत आणि पद्धत आमकां मेन म्हणटा तें बागडें करप पिराचीत करप आणि दुबळ्यां आदार दिवप जर तर मनशान एक इगोर्जेचे कायदे असतात उपासाचे आणि झुंज झिंजाराचे पाळले पण मुनीसपण ना नी ना आणि दुबळ्यां आधार आमचे मोकाळीच म जाल्यार सगळे उपास हे सगळे आमचे निर्फळ